एकीकडे देश कोरोना सारख्या महामारीतून सावरत असताना त्यात अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांच्या हाताला कामधंदा नाही आणि अशातच महागाईने उच्चांक गाठलाय. राज्य सरकारने राज्यातील जनतेला वीज बिल माफी संदर्भात आश्वासन दिले होते, परंतु महावितरण आता नागरिकांकडूनच सक्तीने वीज बिल वसूल करतय. तसंच केंद्र सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशातील जनतेला वेड बनवण्याचं काम केलंय. आज इंधनाचे भाव गगनाला भिडले असून त्यातच घरगुती सिलेंडरचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले. अशातच सर्वसामान्य कष्टकरी जनतेला जगणं कठीण झालंय आणि म्हणून केंद्र सरकार तसंच राज्य सरकार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून 40 गाव मध्ये मनसेनं तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास मनसेने केंद्र सरकार तसंच राज्य सरकार विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा देखील यावेळी दिलाय. कोणाची कमाई नाही, कोणाचं काही नाही आणि हे आवाजा सावा बिल पण देत आहेत. आम्ही या अगोदर पण माफीचं निवेदन दिलं होतं की हे जे काही लाईट बिल आहे, वीज बिल आहे, ते माफ करण्यात यावं केंद्र सरकारने, राज्य सरकारने, अशी आम्ही वारंवार विनंती करतो आहे. आणि ह्या आज यावेळेस पण आम्ही विनंती करून तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आमच्या विनंतीला जर तहसीलदार साहेबांनी जर न्याय दिला नाही तर आम्ही कठोर बदल कठोर उपोषण करू असे मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, 40 गाव.